मुंबईतील जुहू चौपाटीच्या समुद्रात 6 जण बुडालेत, यातल्या दोघांना वाचवण्यात यश आलंय, तर 4 जण अजूनही बेपत्ता आहेत, या चौघांचा शोध सुरू आहे. जुहू चौपाटीवर पोलीस बंदोबस्त सध्या लावण्यात आलेला आहे. चक्रीवादळामुळे पर्यटकांना समुद्रात जायला मनाई करण्यात आली आहे, मात्र तरीही हे 6 जण समुद्र किनारा परिसरात होते आणि याच दरम्यान ही दुर्घटना घडली. आणि थेट जुहू चौपाटीवरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी. मुंबईतल्या जुहू चौपाटीवर संध्याकाळच्या सुमारास 6 पर्यटक आहेत, ते समुद्राचा आनंद घेण्यासाठी जुहू चौपाटीवर आले होते, मात्र यामध्ये आता 4 जे पर्यटक होते ते समुद्रात बुडल्याची माहिती आहे ती प्राप्त झालेली आहे. यामध्ये 2 जण आहेत ते सख्खे भाऊ आहेत, तर 2 जण आहेत ते नातेवाईक असल्याचं देखील प्राथमिक माहिती मिळालेली आहे. यामध्ये 2 जणांना आहेत ते या ठिकाणी असणारे लाईफगार्ड असतील, त्यांच्याकडून वाचवण्यात यश आलेलं आहे. तर एकीकडे हवामान विभागाच्या वतीने वारंवार सांगितलं जात आहे की चक्रीवादळ आहे, या चक्रीवादळामुळेच समुद्रकिनारी जाऊ नका अशा सतर्क सूचना दिल्या होत्या, तरी देखील पर्यटक मात्र ऐकण्यास तयार नाही आहेत आणि समुद्राचा आनंद घेण्यासाठी चौपाट्यांवर पाहायला मिळत आहेत. आणि याच चौपाट्यांवरचा आनंद घेताना ही दुर्घटना घडलेली आहे, मात्र अद्यापही या 4 लोकांचा शोध आहे तो लागलेला नाही. अग्निशामक दल असतील, पोलीस प्रशासन असेल, यांच्याकडून याचा शोध घेण्याचा आहे तो प्रयत्न सुरू आहे. मात्र या 4 जण बुडाल्यानंतरून जुहू चौपाटीवर मात्र पर्यटकांना येण्यास आता सक्त मनाई करण्यात आलेली आहे. विडेजने रवी बरकसह गणेश कोडे, G24 मुंबई. विकासाचा ध्यास म्हणजे